This call is now being recorded. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्षीरसागर अर्चना सुधाकर, शाळा श्री दिगंबर गणेशराव विद्यालय संगमनेर अहमदनगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आशिष येरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून व प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्करजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ या अभिनव उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. या उपक्रमाअंतर्गत मला येथे सादरीकरणाची संधी जिल्हा नोडल अधिकारी कार्ले मॅडम, गट शिक्षण अधिकारी गुंड साहेब, तालुका नोडल अधिकारी त्रिभुवन साहेब यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकला याचे पूर्ण श्रेय आमची तंत्रस्नेही टीम, यामध्ये श्री भारती सर, श्री आमरे सर, श्री पावसे सर यांचेही मला अनमोल सहकार्य लाभले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच जिल्हा प्रशासनाचेही आभार मानते. विद्यार्थी मित्राहो, आज आपण गणित या विषयातील व्यावहारिक गणित हा घटक अभ्यासणार आहोत. यापूर्वीही व्यावहारिक गणित या घटकामध्ये तीन उपघटकांचा समावेश होतो. पहिला नफा तोटा, दुसरा शेकडेवारी आणि तिसरा आहे आजचा आपला सरळ व्याज. की सरळ व्याज हा जो व्यावहारिक गणित हा जो घटक आहे, या पूर्ण घटकासाठी 16% इतका भारांश दिलेला आहे. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला या घटकावर 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात. आज आपण की व्यावहारिक गणित, आता तुमच्या लक्षात आलंच असेल की व्यावहारिक गणित म्हणजे ज्या उदाहरणांचा, ज्या संकल्पनांचा, ज्या घटकांचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपण व्यवहार करत असताना त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे, म्हणूनच की काय त्याला व्यावहारिक गणित असं म्हटलं असावं. मग व्यावहारिक गणित या घटकामध्ये आजचा आपला घटक आहे सरळ व्याज. मग सरळ व्याज म्हणजे काय, की आता सरळ व्याज हा घटक आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे, की त्यातील ज्या संकल्पना आहेत, त्यातील त्याच्यामध्ये समावेश असलेले जे काही घटक आहेत ते सुद्धा आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहेत. मग त्या नवीन घटकांचा किंवा त्या नवीन घटकांची अगोदर आपण ओळख करून घेणार आहोत आणि मग हळूहळू आपण आपल्या सरळ व्याजाकडे जाणार आहोत. आता सरळ व्याज म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपल्यासाठी नवीन आहेत, म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनातली जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा उपयोग करून त्या उदाहरणांच्या सहाय्याने आपण त्या घटकाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. आता पहा, एक उदाहरण मी तुमच्या समोर मांडत आहे की अजय नावाचा एक मुलगा आहे, की तुमच्यासारखा छोटासा तो एक मुलगा आहे आणि घरी तो अभ्यास करत बसलेला आहे. ज्या वेळेला तो घरी अभ्यास करतो आहे त्यावेळी त्याने आईने त्याला बोलवलं आणि सांगितलं की अजय इकडे ये आणि माझं एक काम कर, की मला दुकानातून काही साहित्य आणायचं आहे, तर ते साहित्य तू मला आणून देशील का, किंवा सामान मला आणून देशील का. नेहमीप्रमाणे अजयने काय सांगितलं, नाही मला अभ्यास करायचाय, मी दुकानात जाणार नाही. पण आईला तर ते सामान आणायचंच होतं. मग आईने सांगितलं, अरे अजय तू दुकानात जा, माझं जे सामान आहे ते तू घेऊन ये आणि येताना तुझ्यासाठी एक कॅडबरी पण घेऊन ये. कॅडबरी, कॅडबरी हा शब्द ऐकल्यावर अजयचं सगळं काम बाजूला राहिलं आणि तो काम करण्यासाठी तयार झाला. मग आईने सांगितल्याप्रमाणे तो दुकानात गेला. दुकानातून त्याने आईने दिलेलं साहित्य त्याने घेतलं आणि त्याच्यासाठी एक छानशी कॅडबरी तो घेऊन आला. मग त्याला कॅडबरी भेटली म्हणजे त्याने ते काम पटकन पूर्ण केलं आणि ते काम करायला त्याला काय झाला, उत्साह पण आला. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, इथं जे आपण घेतलेलं आहे की आईने त्याला एक काम सांगितलं, मग अजयने ते काम पूर्ण केलं आणि ते काम पूर्ण केल्यानंतर त्याला छानशी एक कॅडबरी भेटलेली आहे किंवा एक चॉकलेट त्याला भेटलेला आहे.
त्याने आईचं काम पूर्ण केलं आणि काम पूर्ण केल्याबद्दल त्याला इकडे काय भेटलेलं आहे, चॉकलेट भेटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्याला जे काही चॉकलेट मिळालेलं आहे, त्याने ते जे काही काम पूर्ण केलं त्या कामाचा त्याला काय भेटलेला आहे, तो मोबदला भेटलेला आहे. की त्याने काम पूर्ण केलं म्हणून त्याला त्या कामाचा मोबदला चॉकलेटच्या रूपात भेटलेला आहे. बरोबर. मग आता पहा, तर हे झालं एक उदाहरण. या उदाहरणातून आपण ते समजून घेतलेलं आहे की एक काम पूर्ण केलं एखाद्या व्यक्तीने की त्या व्यक्तीला त्या कामाचा मोबदला भेटला की ते काम आपलं पटकन पूर्ण केलं. अजयला या ठिकाणी भेटलेला मोबदला आहे चॉकलेट. आता तेच दुसरं एक उदाहरण पाहू की नेहमीप्रमाणे आपण जेव्हा शाळेत जातो की शाळेत गेल्यानंतर की आपलं शिक्षकांनी दिलेला होमवर्क जो आहे तो कधी कधी आपला अपूर्ण राहतो. तसाच अजयही एक दिवस शाळेत गेला होता आणि तो त्याचा गणिताच्या होमवर्कची वही त्याची अपूर्ण होती आणि शिक्षकांना तर ती वही त्याला आजच द्यायची होती. सगळ्या मुलांनी वही पूर्ण करून आणली होती पण अजयची वही काय पूर्ण नव्हती. मग अजय त्याच्या मित्रांना विचारू लागला, अरे मला वही देशील का, माझी वही अपूर्ण आहे, मला ती वही पूर्ण करायची आहे, तुझी वही मला देशील का. पण मित्रांना तर आजच शिक्षकांनी वही मागितली होती आणि त्यांना ती वही आजच जमा करायची होती. म्हणजे सहजासहजी कोणी अजयला वही द्यायला काही तयार होत नव्हतं. मग अजयला एक युक्ती सुचली किंवा अजयला आयडिया आली की अरे आईने तिचं काम पूर्ण करून घेण्यासाठी मला एक चॉकलेट दिलं आणि मी ते काम पूर्ण केलं. मग त्याला काहीतरी अशी आयडिया आली आणि त्याने त्याच्या विजय नावाच्या मित्राकडे तो गेला आणि त्याने सांगितलं विजयला, अरे विजय माझी वही अपूर्ण आहे आणि मला ती वही पूर्ण करायची आहे, तर प्लीज तुझी माई वही तू मला देशील का. तर विजय सुद्धा काय, त्याला पण मला वही जमा करायची होती. मग तो सहजासहजी तयार व्हायला तयार होत नव्हता. मग अजयने सांगितलं अरे प्लीज तुझी वही मला दे ना, मग मी तुला जर तू मला तुझी वही दिली तर मी तुला काय देईल, एक पेन देईल. मग विजयला वाटलं ठीक आहे की तू मला पेन देशील ना, त्याने सांगितलं डन मी तुला पेन देईल. आणि मग त्याने विजयने अजयला वही दिली. म्हणजे वही पाहिजे म्हणजे अजयची ती एक गरज होती की त्याला ती गरज पूर्ण करायची होती आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी त्याने काय केलं, विजयला एक पेन दिला आणि त्याची गरज त्याने पूर्ण करून घेतली. म्हणजे पहा की या ठिकाणी त्याची एका व्यक्तीची एक गरज आहे. आता ते उदाहरणाद्वारे आपण समजून घेतलं काय गरज होती अजयची, त्याला वही पूर्ण करायची होती आणि त्याला कोणाची तरी वही हवी होती. म्हणजे त्याची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने काय दिलं, त्याला एक वस्तू दिली. म्हणजे ती वस्तू कोणती दिली, पेन. विजयला त्याने पेन दिला आणि त्याची गरज त्याने पूर्ण करून घेतली. म्हणजे पहा मित्रांनो की या दोन उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल इथे हे दोन उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. त्या दोन उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की एखादं काम आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. एक काम पूर्ण करून घ्यायचं आहे, मग ते काम पूर्ण करण्यासाठी की त्याला काय भेटलेलं आहे, त्याचा मोबदला. म्हणजे इथे आपण घेतलेला आहे पहिलं त्याला चॉकलेट भेटलेलं आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी त्याला भेटलेलं ते चॉकलेट. आणि त्यानंतर त्याची गरज पूर्ण करण्यासाठी त्याची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने दिलेलं पेन. म्हणजे या ठिकाणी हे चॉकलेट असेल किंवा हा पेन असेल, हे जे काय आहे त्या व्यक्तीला तिने जो काही काम केलेलं आहे त्या बदलेत भेटलेला काय आहे, मोबदला आहे. म्हणजे आपण इथे ह्या चॉकलेटला
किंवा या पेनला आपण म्हणणार आहोत मोबदला. आपण त्याला म्हणणार आहोत मोबदला. मग हा मोबदला जो आहे तो कशाचा, कशाबद्दल, कोण देणार, हेही प्रश्न तुम्हाला पडले असतील. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हा मोबदला जो आहे तो एकदा अजयला भेटलेला आहे आणि हा जो मोबदला आहे एकदा त्याला द्यावा लागलेला आहे. म्हणजे अजय पहिल्यांदा काय झालं, अजयने हे चॉकलेट त्याला आईने त्याला दिलं म्हणजे त्याच्याकडे ते आलेलं आहे. आणि दुसऱ्यांदा काय दिलं की त्याची गरज होती, त्याला ती गरज पूर्ण करायची होती आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी त्याला तो पेन काय झालेला आहे, द्यावा लागलेला. म्हणजे त्याला तो पेन द्यावा लागला. म्हणजे मोबदला हा कधी द्यावा लागतो तर मोबदला हा कधी आपल्याला मिळत असतो. मग हा जो मोबदला आहे, आतापर्यंत तुम्ही 4 ते 5 वेळा की शब्द ऐकलेला आहे मोबदला मोबदला. हा मोबदला आहे तरी काय, तर हा मोबदला किंवा या मोबदल्याचा विचार करताना की गणिताच्या भाषेमध्ये किंवा सरळ व्याजाच्या भाषेमध्येच याच मोबदल्याला आपण सरळ व्याज किंवा व्याज असे म्हणणार आहोत. मग हा जो आपल्याकडे मोबदला इथे आहे की आपण पाहिलं की ती वस्तू आहे, वस्तूंच्या स्वरूपात मोबदला देताना व्यक्तीने काम करून घेतलेलं आहे किंवा त्याला कामाच्या मधल्या काम केल्याबद्दल वस्तूच्या स्वरूपामध्ये त्याला मोबदला मिळालेला आहे. मग आता ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती आर्थिक व्यवहार करते, मग आर्थिक व्यवहार करण्यासाठी की आर्थिक व्यवहार करताना की वस्तूची देवाणघेवाण तिथं होत नसते, की त्या ठिकाणी आर्थिक व्यवहारामध्ये पैशांच्या स्वरूपात जी आहे ती देवाणघेवाण होत असते. आणि ती देवाणघेवाण कशा प्रकारे होते, कुठे होते, हे आता आपण पाहणार आहोत. सर्वांच्या लक्षात आलंय की मोबदला म्हणजे काय, की मोबदला म्हणजे थोडक्यात काय, बक्षीस, रिवॉर्ड, याला आपण काय म्हणणार आहोत, मोबदला असे म्हणणार आहोत. आता पहा, आता दुसरं उदाहरण आपण घेऊया की त्याच्यामध्ये आपल्याला तुमच्या समोर एक स्क्रीन दिसते आणि या स्क्रीनवर काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, त्या शब्दांचा अर्थ नेमका काय आहे हे अगोदर आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. आता पहा की समजा की आता काही वर्ष झालेली आहेत की अजयने काय केलं की अजय हा आता मोठा झालेला आहे. मग अजयकडे की त्याने त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आणि त्याच्याकडे काही मनी की म्हणजे काही सेव्हिंग आहे की त्याला सध्या ते खर्च करण्याची गरज नाहीये. मग त्याने काय विचार केला की समजा त्याच्याकडे 10,000 रुपये शिल्लक आहेत. अजयकडे 10,000 रुपये शिल्लक आहे म्हणजे त्याच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या, त्याचे सर्व खर्च झाले आणि 10,000 रुपये त्याच्याकडे शिल्लक राहिले. मग अजयने विचार केला, समजा मी हे घरी ठेवले तर अचानक काही काम आलं तर मी ते खर्च करू शकतो. समजा मी घरातील कपाटामध्ये ते ठेवले आणि मी कुठे बाहेर गावी गेलो तर ते चोरी होण्याचीही शक्यता आहे. आणि म्हणून त्याने काय केलं, हे जे 10,000 रुपये आहे तो बँकेमध्ये गेला आणि बँकेमध्ये त्याने ते पैसे जमा केले. म्हणजे बँकेमध्ये जेव्हा अजयने हे 10,000 रुपये जमा केले तेव्हा अजयने बँकेमध्ये जमा केलेले जे 10,000 रुपये आहेत त्यालाच ठेव असे म्हणणार आहोत. त्यालाच काय म्हणतो आपण, ठेव. त्यालाच ठेव असे म्हणतात. म्हणजे व्यक्तीने बँकेत जमा केलेली जी रक्कम आहे त्यालाच ठेव असे म्हणतात. म्हणजेच आपण त्याला इंग्लिश मध्ये डिपॉझिट असे म्हणू शकतो. व्यक्तीकडे शिल्लक राहिलेली रक्कम बँकेमध्ये ठेवली तर तिला आपण काय म्हणतो, ठेव. म्हणजे इथे आपली ठेव किती आहे, 10,000 रुपये ही आपली ठेव आहे. मग ज्या व्यक्तीने ठेव बँकेत ठेवली आहे, मग बँकेत ठेव ठेवणारा कोण, अजय, बरोबर. मग ज्या व्यक्तीने बँकेत ठेव ठेवली आहे त्याला म्हणायचं आहे ठेवीदार. त्याला आपण काय म्हणणार आहोत, ठेवीदार. ठेवीदार म्हणजे कोण, ज्याने बँकेत रक्कम ठेवलेली आहे. मग आता बँकेत रक्कम ठेवायची म्हणजे त्या बँकेमध्ये अगोदर आपले खातं असलं पाहिजे. म्हणजे आपण त्या व्यक्तीला खातेदार सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे ठेवीदार किंवा खातेदार, की ज्याने बँकेत ठेव ठेवलेली आहे तो ठेवीदार किंवा खातेदार. ओके, त्यानंतर पुढे आहे की आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आता त्याने बँकेत ठेव ठेवलेली आहे तो झाला ठेवीदार.
आता पुढे पा. आता जशी अजयकडे जास्त पैसे होते बरोबर, आता अजयचा मित्र आहे विजय, आपण ते पाहिलेलेच आहे पहिल्या उदाहरणामध्ये. मग अजयचा मित्र होता विजय आणि विजयला ट्रॅक्टर घ्यायचं होतं. मग ट्रॅक्टर घेण्यासाठी त्याला 3 लाख रुपये हवे होते. मग तो अजयकडे गेला आणि त्याला सांगितलं की मला ट्रॅक्टर घ्यायचं आहे आणि मला एवढ्या पैशांची गरज आहे, तर तुझ्याकडे आहेत का एवढे पैसे? अजयने सांगितलं नाही माझ्याकडे एवढे पैसे काही मी तुला देऊ शकत नाही. आणि मग त्याने विचार केला अजयकडून घेण्यापेक्षा किंवा इतर मित्रांकडून घेण्यापेक्षा त्याने त्याला सांगितलं तू बँकेकडे जा आणि बँकेकडून ते पैसे घेऊन ये. मग आता मग नंतर विजय हा जो आहे तो बँकेकडे गेला. बँकेकडे गेल्यानंतर की त्याने त्याला हवी असलेली रक्कम बँकेकडून घेतली. मग बँकेकडून ती रक्कम घेतली म्हणजे त्याला ते झालं आहे त्याचं कर्ज. बँकेकडून जी रक्कम अजयने विजयने घेतलेली आहे त्याला म्हणणार आहोत आपण कर्ज. आता कर्ज हा शब्द म्हणण्यापेक्षा की लोन हा जो शब्द आहे तो तुम्हाला अतिशय परिचयाचा वाटतो, सोपा वाटतो. लोन म्हणजे कर्ज. की कर्ज काय आहे की आता प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये काही ना काही गरज लागतेच. मग त्याची ही गरज बँक त्याला काय करते की त्याला हवी असणारी रक्कम त्याला देते आणि ते जे आहे ती रक्कम जी बँकेकडून घेतलेली. कर्ज म्हणजे काय की बँकेकडून घेतलेली जी रक्कम आहे त्याला आपण कर्ज म्हणणार आहोत किंवा कर्जाऊ रक्कम असे म्हणणार आहोत. मग कर्ज घेणारा कोण? की ज्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे तो झाला कर्जदार. त्याला काय म्हणणार आपण? कर्जदार. की विजयला ट्रॅक्टर घ्यायचं होतं, त्याला 3 लाख रुपयांची गरज होती. त्याने हे 3 लाख रुपये जे बँकेकडून घेतलेले आहेत आणि बँकेने जे त्याला दिलेले आहेत ते झालं त्याचं कर्ज आणि विजय हा झाला कर्जदार. म्हणजे पहा की या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये आपण ठेव आणि ठेवीदार. ठेव म्हणजे काय? आपण बँकेत ठेवलेली जी रक्कम आहे त्याला ठेव असे म्हणतात. मग ठेव कोण ठेवतं? ठेवीदार किंवा खातेदार. त्यानंतर पुढे पाहिलं आपण कर्ज. कर्ज म्हणजे लोन. की ज्या व्यक्तीने बँकेकडून रक्कम घेतलेली आहे त्याला आपण म्हणणार आहोत कर्ज आणि जी व्यक्ती बँकेकडून रक्कम घेते ती होते कर्जदार. म्हणजे पहा या संकल्पना आपल्याला हळूहळू माहीत होत आहेत किंवा माहीत आपण करून घेत आहोत. आता तुम्ही एवढे सगळे उदाहरणं मी दिली की अजय गेला बँकेमध्ये त्याने बँकेत ठेव ठेवली, किंवा विजय गेला बँकेमध्ये त्याने बँकेकडून 3 लाख रुपये घेतले. म्हणजे या सगळ्यांमध्ये तुमच्या समोर एक शब्द वारंवार येत आहे ती म्हणजे बँक. की एक शब्द तुम्हाला सारखा ऐकायला भेटतोय की बँक. मग बँक काय आहे? बँक, व्हॉट इज अ बँक? म्हणजे बँक काय आहे? की बँक इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन. बँक इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन म्हणजे काय? की बँक ही एक आर्थिक किंवा एक वित्तीय संस्था आहे. की आपले सर्व आर्थिक व्यवहार जे आहेत ते बँकेमध्ये पूर्ण होत असतात. मग आता बँक, आता तुमच्यापैकी बहुतेक जण बँकेमध्ये गेलेले आहात बरोबर की नाही? कोणत्याही पालकांबरोबर किंवा तुमचं कोणतंही काम असेल तर तुम्हाला बँकेत जावं लागतं. आता पहा तुम्ही 5वी शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेले आहात म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना बँक अकाउंट द्यावं लागतं बरोबर की नाही? बँक अकाउंटची झेरॉक्स तुम्हाला फॉर्म भरताना द्यावी लागते. मग तुम्ही काय करणार की त्या अगोदर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं खातं ओपन करावं लागेल, अकाउंट ओपन करावं लागेल आणि म्हणून त्या निमित्ताने तुमचं बँकेत जाणं होईल. मग त्यावेळी बँकेत म्हणजे बँक ही काय आहे की आपण पाहिलं की बँक इज अ म्हणजे बँक ही एक वित्तीय संस्था आहे की तिथं सगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार होतात. मग मला सांगा की मी सांगितलं की अजयने 10,000 रुपये बँकेत ठेवले, मग त्याने बँकेतच का ठेवले? त्याने घरी का नाही ठेवले? त्याला घरी का नाही ठेवावेसे वाटले? किंवा बँकेत आपण पैसे का ठेवावे? त्याचेही आपल्याला अनेक फायदे होतात. पहिला फायदा तर होतो की पहिला म्हणजे काय, आपले पैसे काय राहतात? सेफ राहतात, म्हणजे सुरक्षित राहतात. की बँकेमध्ये आपण पैसे ठेवले मग ते किती असो, लाखामध्ये असो किंवा हजारामध्ये असो, जेव्हा आपण ते बँकेमध्ये ठेवतो तेव्हा ते अतिशय सेफ असतात. त्यानंतर की
जसा जसा कालावधी पुढे जातो, जसा जसा कालावधी पुढे जातो तशी आपण बँकेत ठेवलेली जी काही अमाऊंट आहे की त्याच्यामध्ये वाढ होते, म्हणजे ती अमाऊंट आपली डे बाय डे काय होते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे हा तर आपला फायदाच झाला. त्यानंतर की आपल्या सारख्या म्हणजे आपण जे काय आहे आपल्याकडे पैसे बचत करण्याची सवय आपली वाढीस लागते. म्हणून आपण किंवा सगळेजण बँकेत पैसे ठेवत असतात की त्याचे फायदेही अनेक आहेत. मग तुम्ही जर कधी बँकेमध्ये गेले किंवा बँकेमध्ये नाही जाणं झालं तुमचं, तरी आपण कधीतरी बँकेसमोरून जात असतो, त्यावेळी तुम्हाला बँकेच्या समोर काही असे फलक लावलेले असतात किंवा बोर्ड लावलेले असतात, ते नेहमी आपण वाचत चालावे. म्हणजे आपल्याला आता ज्यावेळी आपण पुढे पुढे जाऊ त्यावेळी तुम्हाला कळेल की आपण का सांगितलं मॅडमने की आपण ते बोर्ड वाचायचे असतात किंवा त्याच्यावर काय लिहिलेलं असतं, या हळूहळू संकल्पना आपल्याला आता माहीत होते. आता आतापर्यंत आपण काय माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला, ठेवीदार काय, ठेवीदार, ठेवीदार म्हणजे जी व्यक्ती बँकेत पैसे ठेवते, की ज्या व्यक्तीने बँकेत पैसे नेऊन ठेवलेले आहेत, नेऊन ठेवले म्हणजे कधी की ज्याला ते गरजेचे नसतील तेव्हा त्याने ते बँकेत ठेवलेले आहेत, ठेवले म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये ठेवलेले आहेत, तो झाला ठेवीदार. त्यानंतर हा तर ही मुद्दल अजून आपली झालेली नाही, ते तो घटक आपला पुढे येईल. त्यानंतर आपण पाहिलं कर्जदार, कर्ज घेणारा, की एखादी गरज असेल व्यक्तीची ती गरज पूर्ण करण्यासाठी मित्रांकडे जाण्यापेक्षा नातेवाईकांकडे जाण्यापेक्षा तो बँकेत जाईल आणि बँकेकडून तो काय घेईल, कर्ज घेईल, तेव्हा तो होतो कर्जदार. आता ह्या ज्या चार संकल्पना आहेत ते तुम्हाला व्यवस्थित कळल्या असतील, त्याचा आधार घेऊन आता आपण पुढील संकल्पनाकडे वळूया. तर त्यानंतर पुढची आपल्याला आहे की आता आपल्याला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बापरे सरळ व्याज, आता सरळ व्याज तर अजून तर कुठे आलं नाही ना, की आतापर्यंत अनेक संकल्पना आपल्या समोर आल्या पण सरळ व्याज काही आपल्याकडे आलेलं नाहीये. आता आपल्याला सरळ व्याजाकडे जायचं आहे, त्याचं नावच पाकिती सोपं आहे, सरळ व्याज, म्हणजे अगदी सरळ. की मग ते सरळ व्याज शोधण्यासाठी की आता सरळ व्याज आहे काय, ते देणार कोण, कधी देणार, हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर पहा सरळ व्याजाचा अभ्यास करण्या अगोदर किंवा सरळ व्याज अगदी सरळ व्याजापर्यंत पोहोचण्या अगोदर काही ठराविक गोष्टी आहेत त्याही आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे. आता मी सांगितलं की मोबदला, आता परत पहिल्या उदाहरणाकडे जाऊ आपण. मोबदला की अजयला मिळालेला चॉकलेटचा मोबदला, विजयला मिळालेला पेनचा मोबदला, मग तो मोबदला जो आहे तो आपल्या सरळ व्याजाच्या भाषेमध्ये त्यालाच आपण म्हणणार आहोत व्याज. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, व्याज असे म्हणणार आहोत, किंवा त्याला मग व्याज. आता पा इथे पा, पहिला आपण सरळ व्याज म्हणजे काय हे समजून घेऊ. ठेवीदारांना, आता तुमच्या लक्ष, हा शब्द तुमच्यासाठी आता नवीन आहे का, बिलकुल नाही. की ठेवीदारांना आपण घेतलेला आहे की ठेवीदार म्हणजे कोण, जो बँकेत पैसे ठेवतो तो ठेवीदार. मग ठेवीदारांना बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल बँक जो मोबदला देते, पहा आला का शब्द मोबदला, की ठेवीदारांना ठेवीदारांना बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल बँक जो मोबदला देते त्याला व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट असे म्हणतात. मग आता हा आहे की बँकेत पैसे ठेवले, मग बँक आपल्याला का मोबदला देणार, काहीतरी कारण पाहिजे ना की मोबदला का बँक आपल्याला देईल, बँकेला त्याचा त्या पैशांचा फायदा काय. तर आपण जे काही पैसे बँकेत ठेवलेले आहे म्हणजे ठेवीदाराने किंवा खातेदाराने जे पैसे बँकेमध्ये ठेवलेले आहेत त्या पैशांचा बँक काय करील, त्याच्या त्या बँकेचे अनेक कामं असतात, की बँकेमध्ये बँकेला करण्यासाठी अनेक कामं असतात, मग त्या अनेक कामांसाठी बँक काय करेल, त्या सगळ्या पैशांचा ती वापर करेल. म्हणजे काय झालं, बँकेचाही फायदा आहे की नाही, बँकेचा फायदा झाला की बँकेचा फायदा झाला की बँकेला ते पैसे वापरायला मिळाले आणि म्हणून त्याबद्दल ठेवीदाराला बँक काय देईल, मोबदला देईल. म्हणजे तो जो मोबदला आहे तो म्हणजे असणार आहे ठेवीदाराचं व्याज. ठेवीदारांना बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल
बँक जो मोबदला देते त्याला व्याज किंवा सिंपल इंटरेस्ट असं म्हणतात. म्हणजे हा मोबदला आपल्याला कोण देणार आहे? आता बँक. का देणार आहे? कारण की आपल्या पैशाचा उपयोग बँकेला झालेला आहे. ठेवीदारांनी ठेवलेली रक्कम बँक विविध कामांसाठी वापरते व त्याचा मोबदला म्हणून बँक ठेवीदाराला व्याज देते. हा आला का परत मोबदला? म्हणजे बँकेचा फायदा झाला की जसं आईने विजयकडून आजयकडून काम करून घेतलं आणि त्याचा मोबदला म्हणून आईने त्याला चॉकलेट दिलं होतं, तसंच बँकेचं काम इकडे झालं आणि म्हणून बँकेने त्या व्यक्तीला काय दिलेला आहे? मोबदला. म्हणजे आपण ठेवलेली ठेव बँकेमध्ये ठेवलेली ठेव आणि त्या ठेवीच्या बदल्यात बँक आपल्याला जो मोबदला देणार आहे त्या मोबदल्यालाच आपण काय म्हणणार आहोत? सरळ व्याज. किंवा व्याज असं म्हटलं तरी चालेल, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? सरळ व्याज. म्हणजे मोबदला म्हणजे सरळ व्याज, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पाहिलं होतं की हे झालं पहिल्या उदाहरणाचा मोबदला. आता नंतर पहा पुढे. त्याप्रमाणे गरजू व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन, जसे विजयने ट्रॅक्टरसाठी 3 लाख रुपये बँकेकडून कर्ज घेतले होते, म्हणजे ती गरजू व्यक्ती झाली. गरजू म्हणजे कोण? गरज असणारी, की त्याला पैशांची गरज होती म्हणजे तो बँकेकडे गेला आणि त्याने ते कर्ज घेतलं. त्याप्रमाणे गरजू व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन ते स्वतःच्या कामासाठी वापरतात त्याबद्दल मोबदला. त्याबद्दल जो आहे त्याबद्दल मोबदला म्हणून ते बँकेला व्याज देतात. की आता बँक काय आहे? की बँकेकडे पैसे आहेत म्हणून ते बँकेने त्या व्यक्तीला दिले, पण बँकेला पण काहीतरी त्याचा रिटर्न पाहिजे की नाही? म्हणजे बँकेला पण त्याचा फायदा झाला पाहिजे. मग काय करेल ती व्यक्ती? त्याने घेतलेलं कर्ज, म्हणजे त्या व्यक्तीने घेतलेलं कर्ज हे तर त्याला द्यायचं ते परत. ती जी रक्कम घेतलेली आहे ती व्यक्ती त्या बँकेला परत करणारच आहे, पण ते कर्ज परत करण्याबरोबर त्याला काहीतरी मोबदलाही बँकेला द्यावा लागतो आणि तो मोबदला म्हणजे काय असणार आहे? आपलं व्याज. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? व्याज. म्हणजे पा इथं आपण कर्जदार बँकेला मोबदला देणार आहे. ती पहिल्या याच्यामध्ये काय पाहिलं आपण? की बँक ठेवीदाराला मोबदला देणार आहोत आणि हा मोबदला म्हणजेच काय असणार आहे? व्याज आपण त्याला म्हणत असतो. येते का लक्षात? आता सरळ व्याज ही संकल्पना मला वाटतं सगळ्यांना बऱ्यापैकी समजली असेल की व्याज म्हणजे केलेल्या कामाचा मोबदला. मग काम कोण करणार आहे? की ठेवीदार बँकेत पैसे नेऊन ठेवील म्हणजे त्याचं ते काम झालं, किंवा कर्जदार बँकेत जाऊन कर्ज घेईल म्हणजे ते एक त्याचं एक काम झालं, म्हणजे त्याने कर्जावर रक्कम घेतली आणि त्या बदल्यात त्याला काय द्यावा लागणार आहे? मोबदला द्यावा लागणार आहे. म्हणजे त्याला जे काही रिटर्न आहे ते बँकेला द्यावे लागणार आहे. आता सरळ व्याज म्हणजे त्याला आपण इंग्लिश मध्ये सिंपल इंटरेस्ट असं म्हणणार आहोत. सिंपल म्हणजे साधं सरळ आणि इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज. त्यानंतर आता सरळ व्याज काढायचं म्हटल्यानंतर त्यामध्ये अनेक जे काय आहे अनेक घटक आहेत. सरळ व्याज हा नुसता एक घटक नाही, त्याच्यामध्ये अनेक घटक आहेत आणि ते घटक सगळे एकत्र झाले की आपल्याला सरळ व्याज काढता येतं. मग त्या घटकातील पहिला घटक आहे ती म्हणजे मुद्दल. पहिला आपला घटक आहे मुद्दल. मुद्दल त्यालाच आपण प्रिन्सिपल असे म्हणणार आहोत. मग व्हॉट इज प्रिन्सिपल किंवा काय आहे मुद्दल? तर मुद्दल म्हणजे काय? ठेवीदाराने, आता ठेवीदार आला असेल तुमच्या लक्षामध्ये, खाते त्याला आपण ठेवीदार किंवा खातेदार. ठेवीदाराने किंवा खातेदाराने बँकेत ठेवलेल्या म्हणजे आपली, आता तुम्हाला उदाहरण आठवलं असेल की कोणी बँकेत ठेवले होते, ठेवीदार कोण होता? आपला अजय, की ज्याने 10,000 रुपये बँकेत ठेवले होते म्हणजे तो काय झाला? ठेवीदार.
ठेवीदाराने बँकेत ठेवलेली जी रक्कम आहे त्यालाच मुद्दल असे म्हणतात. द मनी दॅट डिपॉझिटेड इन द अकाउंट दॅट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल. की जी रक्कम आपण डिपॉझिट केलेली आहे बँकेमध्ये त्याला म्हणायचं आहे मुद्दल. आता पुढे काय म्हटलं त्यांनी, खाते सॉरी किंवा बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेला द अमाऊंट लेंड फ्रॉम द बँक, द अमाऊंट लेंड फ्रॉम द बँक इट इज नोन ॲज लोन. की बँक त्या व्यक्तीने की बँकेकडून जी कर्जावर रक्कम घेतलेली आहे त्या कर्जावर रकमेला सुद्धा आपण काय म्हणणार आहोत, मुद्दल असे म्हणणार आहोत. म्हणजे पहा, मुद्दल ही आपली दोन प्रकारची आहे. मुद्दल जी आहे किंवा प्रिन्सिपल जी आहे ती आपल्याला दोन प्रकारचं असेल. दोन प्रकारचं म्हणजे काय, की आपण बँकेत ठेवलेली जी ठेव आहे ते सुद्धा आपलं काय असणार आहे, ती पण आपली मुद्दल आहे. आणि बँकेकडून आपण घेतलेलं कर्ज ही सुद्धा आपली काय आहे, मुद्दल आहे. म्हणजे कर्जावर रक्कम म्हणजे सुद्धा काय, मुद्दल. आणि आपण बँकेत ठेवलेली रक्कम सुद्धा काय आहे, ती सुद्धा आपल्याला मुद्दल आपण तिला म्हणणार आहोत. मग मुद्दल म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंय का? ओके. ठेवीदाराने किंवा खातेदाराने बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात. म्हणजे आपण त्याला प्रिन्सिपल असंही म्हटलेलं आहे. आता पहा पुढचा घटक आहे. आता पुढचा जो घटक आहे ती आहे आपली मुदत. मुदत त्याला आपण टाइम असं म्हणूया, टाइम ऑफ पिरियड असंही आपण त्याला म्हणतो. मुदत, कालावधी, वेळ असे अनेक त्याला समानार्थी शब्द आहेत. मग ही मुद्दल जी आपण बँकेमध्ये ठेवलेली मुद्दल आहे ती मुद्दल आपण किती काळांसाठी वापरणार आहोत, किती कालावधीसाठी ती वापरणार आहोत त्या मुदतीस मुदत असे म्हणतात. म्हणजे अजयने ते बँकेत ठेवलेले जे 10,000 रुपये आहे तो किती वर्षांसाठी ठेवणार आहे, तो किती कालावधीसाठी ठेवणार आहे हे म्हणजे काय आहे, त्याचं मुदत असणार आहे. मग त्याने 2 वर्षासाठी ठेवले असेल, 1 वर्षासाठी ठेवले असेल, म्हणजे 1 वर्ष ही त्याची काय झालेली आहे, मुदत. 1 वर्ष ही त्याची काय झालेली आहे, मुदत. किंवा त्याने 5 वर्षासाठी ठेवले असतील तर 5 वर्ष ही त्याची काय आहे, मुदत आहे. म्हणजे ज्या कालावधीसाठी आपण ते पैसे वापरणार आहोत किंवा बँकेत ठेवणार आहोत तो कालावधी म्हणजे मुदत. ओके. मग आता मुदत जी आहे त्यानंतर की आता कर्ज घेतलं असेल तर ती एखादी व्यक्ती किती कालावधीमध्ये ते कर्ज परत करणार आहे. मग ती 4 वर्षांमध्ये कर्ज फेडणार आहे की 2 वर्षांमध्ये कर्ज फेडणार आहे, म्हणजे तो त्याचा काय झाला, कर्ज फेडीचा तो काळ झाला, ती मुदत झाली. म्हणजे पहिलं आपण पाहिलं मुद्दल, त्यानंतर ती मुद्दल आपण किती काळांसाठी वापरणार आहोत ती म्हणजे आपली काय आहे, मुदत. म्हणजे तो आहे टाइम. नेक्स्ट त्याला क म्हटलेला आहे. इथं पा, क म्हणजे कालावधी, त्याला आपण मुदत म्हणणार आहोत. काळ असे कोणते शब्द आले तर त्याचा अर्थ एकच होतो, ते त्याला समानार्थी शब्द आहे. की टाइम ऑफ पिरियड, की नंबर ऑफ टाइम असं आपण त्याला म्हणू शकतो. की कधी कधी आपण आता फॉर्म्युला आल्या तर नंतर आपल्याला पुढे कळेल. आता सगळ्यात पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आहे दर. दर म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहोत रेट. आता मोबदला आपल्याला मिळणार आहे. जर आपण ठेव ठेवली असेल तरी बँकेतून मोबदला मिळणार आहे. जर आपण बँकेतून कर्ज घेतला असेल तरीही आपल्याला बँकेतून मोबदला मिळणार आहे. पण तो जो मोबदला मिळणार आहे तो मोबदला मिळण्याचा किंवा तो मोबदला आकारण्याचा की जो दर आहे त्यालाच आपल्याला व्याजाचा दर किंवा दर असे म्हणत असतात. की आता समजा आपण पहिल्या उदाहरणाकडे जाऊ, पहिल्या उदाहरणाकडे जाऊ. अगदी पहिलं आपण जे उदाहरण घेतलं होतं त्यामध्ये काय सांगितलं होतं, की आईने अजयला चॉकलेट दिलं किंवा अजयने विजयला पेन दिला
म्हणजे हा मोबदला त्यांनी वस्तूच्या स्वरूपामध्ये दिला. बरोबर, वस्तूच्या स्वरूपामध्ये दिला. मग कधी कधी काय होईल, त्या वस्तू देताना आजी आईला सांगेल मला एक नको, मला 5 चॉकलेट दे, असे होऊ शकते की नाही. किंवा त्याने सांगितलं की विजयने सांगितलं मी तुला वही देतोय पण तुम्हाला एक पेन नाही, 2 पेन दे. किंवा त्याने सांगितलं तो सांगेल त्याला की मला हा पेन नको, मला अजून भारीवाला पेन. म्हणजे इथं काय झालं, तो व्यवहार जो आहे तो किचकट होऊ लागलेला आहे, किंवा तो असं काही सरळ सरळ होत नाहीये. मग काय करणार आहे, बँकेमध्ये गेल्यानंतर आता हा आपण आपला व्यवहार जो आहे तो बँकेशी करत आहोत. मग बँकेमध्ये व्यवहार करत असताना बँक जी आहे ती मोबदला देताना अशा वस्तू किंवा अशा बोली भाषेमध्ये मोबदला देत नाही, किंवा म्हणजे असं बोलण्यातून सांगत नाही की एवढी रक्कम ठेवा मग तुम्हाला एवढी रक्कम देताना परत देऊ, किंवा एवढी रक्कम कर्ज घ्या देताना तुम्हाला एवढी रक्कम परत दिली तुमच्याकडून घेतली जाईल, अशी कोणतीही भाषा बँकेमध्ये वापरली जात नाही. बँकेचे डायरेक्ट रूल्स असतात किंवा बँकेचे काही नियम असतात आणि बँक हा दर देताना डायरेक्ट टक्क्यामध्ये देत असते किंवा टक्क्यामध्ये सांगत असते की एवढी रक्कम तुम्ही ठेवली की या टक्क्याने तुम्हाला मोबदला मिळेल, किंवा एवढी रक्कम तुम्ही बँकेत ठेवली तर तुम्हाला या टक्क्याने कर्जाचं व्याज द्यावं लागेल. म्हणजे जो आहे की मोबदला मिळण्याचा जो मोबदला आकारण्याचा जो दर आहे तो टक्क्यामध्ये बँक आपल्याला सांगत असते. आणि म्हणून मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की तुम्ही बँकेत गेल्यानंतर किंवा बँकेच्या जवळून जात असताना बँकेच्या बाहेर काही फलक लावलेले असतात, त्या फलक कशाचे असतात, तर तेच असतात की ठेवीचा दर, असे वेगवेगळे दर तिथे दिलेले असतात की कालावधी दिलेला असतो आणि या कालावधीनुसार या हा हा दर आहे, असे अशा प्रकारचे फलक तिथं लावलेले असतात, बोर्ड लावलेले असतात. जेव्हा केव्हा तुम्ही बँकेमध्ये जाल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे फलक तिथं दिसतील आणि ते तुम्ही आवर्जून बघायचे आहे. मग दर काय आहे, की दर म्हणजे काय, प्रत्येक शंभर मुद्दलासाठी म्हणजे 100 रुपये जर बँकेत ठेवले आहे असं आपण समजूया. उदाहरण की 100 मुद्दल, हे 100 हे काय झालं, आपलं मुद्दल झालेले आहे की 100 रुपये त्याने बँकेत ठेवलेले आहेत एकक कालावधीसाठी. म्हणजे एकक कालावधीसाठी मोबदला आकारण्याचा, की त्याला जो मोबदला आकारायचा आहे, की तो मोबदला आकारण्याचा जो दर आहे त्यालाच व्याजाचा दर असे म्हणतात. म्हणजे त्या व्यक्तीला जो मोबदला मिळणार आहे तो कशा पद्धतीचा, कशा प्रकारे मिळणार आहे ते जे ठरवणार आहे त्याला म्हणतात व्याजाचा दर, रेट ऑफ इंटरेस्ट. त्याला काय म्हणतात, रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे या क्रमाने किंवा या पद्धतीने त्या व्यक्तीला तो दर मिळणार आहोत आणि त्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये आपण फक्त द लिहिणार आहोत. आता रेट ऑफ इंटरेस्ट हे जे आहे ती अशी संकल्पना समजून घेताना आता पहा, दर हा दशादशे असतो. दर हा नेहमी दशादशे, दशादशे म्हणजे काय, द फॉर दर, साल, दर, शेकडा. द सा दशे, दशादशे म्हणजे काय, हे जे आहे ते शॉर्टकट मध्ये दिलेले आहे. द म्हणजे दर साल, दर साल म्हणजे काय, साल म्हणजे वर्ष, दर शेकडा. आता शेकडा म्हणजे काय, 100, शेकडा म्हणजे 100, की दर साल दर शेकडा, की दर साल दर शेकडा, हे आपण दशादशे असं लिहिणार आहोत. मग दशादशे म्हणजे काय, की याचा अर्थ एक वर्षासाठी 100 मुद्दलाचा मोबदला आकारणी दर काय आहे, 8 रुपये आहे. म्हणजे जर 8% असं आपण म्हणू, दशादशे 8% दराने, दशादशे 8% दराने. म्हणजे याचा अर्थ काय, की त्या व्यक्तीने जर 100 रुपये बँकेत ठेवले असतील, किती रुपये बँकेत ठेवले असतील, आता टक्के म्हटल्यानंतर शेकडेवारी मध्ये तुमचं झालेलेच आहे, शेकडेवारी मध्ये 8% म्हणजे काय, 100 पैकी 8, म्हणजे त्या व्यक्तीने जर 100 रुपये बँकेत ठेवले असतील तर तिला व्याज मोबदला किती मिळणार आहे, 8. म्हणजे 100 रुपये ही त्याची मुद्दल झाली आणि 8 रुपये किंवा 8 रुपये हा त्याचा मोबदला झाला, म्हणून त्याला मिळणारे पैसे किती आहे,
108 रुपये, म्हणजे 108 रुपये हे आपलं काय असणार आहे व्याज. म्हणजे इथे तुम्ही व्याजाचा दर लक्षात घ्या आता सध्या, की 8% दराने म्हणजे दर साल दर शेकडा प्रति शेकडा प्रत्येक शेकड्यास 8 रुपये असा त्याचा अर्थ आहे दसा दशे. दसा दशे म्हणजे PCPA असंही त्याला आपण म्हटलेलं आहे. PCPA म्हणजे परसेंट पर एनम, पर सेंट पर एनम त्याचा अर्थ तोच आहे दर साल दर शेकडा. म्हणजे व्याजाचा दर हा टक्के मध्ये दिलेला असतो आणि त्याचा अर्थ आहे की प्रत्येक वर्षासाठी प्रति शेकड्यास हा दर तिथं लागू झालेला आहे. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याजाकडे जाण्यापूर्वी अनेक संकल्पना आपण समजून घेत आहोत. आता त्या परत एकदा आपण पाहून घेऊ की आपण कोणकोणत्या संकल्पना पाहिलेल्या आहेत. पहिली तर आपण पाहिलेली आहे मुद्दल. पहिली आपण घेतली होती मुद्दल. मग मुद्दल म्हणजे काय? की ठेवीदाराने बँकेमध्ये ठेवलेली ठेव म्हणजेच मुद्दल, किंवा कर्जदाराने कर्ज म्हणून बँकेकडून घेतलेली जी रक्कम आहे ती म्हणजेच काय? मुद्दल. त्यानंतर आपण पाहिलं होतं मुदत. मुदत म्हणजे काय? की जी आपण मुद्दल ठेवलेली आहे किंवा आपण जे कर्ज घेतलेले आहे ते आपण किती कालावधीसाठी वापरणार आहोत ते तो काळ म्हणजेच काय? मुदत. आणि दर म्हणजे काय? आता आपण पाहिलं दर. तर दर म्हणजे की व्याज आकारण्याचा जो मोबदला आकारण्याचा, म्हणजे मोबदलाच म्हणजे काय? मोबदला म्हणजेच काय? व्याज. की व्याज आकारण्याचा जो दर आहे त्यालाच दर असे म्हणतात किंवा व्याजाचा दर असे म्हणतात. म्हणजे या टक्क्याने, मग किती टक्क्याने? समजा आपल्याला म्हटलं असेल 6% दराने. काय म्हटलेलं आपल्याला? 6% दराने. म्हणजे याचा अर्थ काय झाला? की 6% दराने, म्हणजे टक्के म्हणजे हे आहे 6/100, म्हणजे 6/100. की हा जो आहे 6% म्हणजे 100 रुपये आपण ठेवले असतील तर 100 ला किती रुपये? 6 रुपये. जर 60% दराने 60% दराने म्हणजे 60% दराने म्हणजे काय? की हा ही जी रक्कम ठेवलेली आहे, की समजा त्याने 500 रुपये ठेवलेले आहेत. किती रुपये ठेवलेले आहेत? की ही त्याची ठेव आहे 500 रुपये. 500 रुपये हे त्याने 60% दराने 1 वर्षासाठी बँकेमध्ये ठेवले तर त्याला कालावधी पूर्ण झाल्यानंतर किती व्याज मिळेल? मग तो हा जो व्याज आहे की आता इथं 500 रुपये आहेत, मग याचा आपण विचार करताना की आता आपण विस्तृत पाहत आहोत म्हणजे आपण त्याचा काय विचार करणार? इथं जे आहे की आता हे टक्के जे आहेत हे असे लिहिणार. टक्के म्हणजे किती? 100 पैकी 7. मग हे जे आहे की जर 100 रुपयाला 7 रुपये आहे, 100 रुपयाला जर 7 रुपये तर 500 रुपयाला किती? 100 रुपयाला जर त्याला 7 रुपये भेटत असतील तर 500 रुपये ठेवल्यानंतर त्याला किती पैसे भेटतील? म्हणजे त्याचा दर आहे 60% दरा. आता हे सगळं झाल्यानंतर की आपल्या मुद्दल माहीत झालेली आहे, मुदत माहीत झालेली आहे, त्यानंतर दरही आपल्याला माहीत झालेला आहे, मग त्या तिघांचा ज्या वेळेला आपण एकत्रितपणे विचार करतो त्यावेळेला आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र भेटतं. आणि ते सूत्र या प्रकारे आपण लिहिणार आहोत की व्याज बरोबर किंवा सिंपल इंटरेस्ट बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. हे जे आहे हे सूत्र आपल्याला आहे आणि या सूत्राचाच वापर करून आपल्याला अनेक उदाहरणं सोडवायची आहेत. म्हणजे हे सूत्र आपलं पाठ पाहिजे. मग ते सूत्र पाठ पाहिजे म्हणण्या अगोदर ते सूत्र कसं तयार झाले? की सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. म्हणजे या 3 घटकांना, आता हे भागिले 100 कुठून आले?
की दर दर हा शेकड्यामध्ये दिलेला असतो 5%, म्हणून ते 100 आपण इथं ते घेतलेले आहेत, म्हणजे आपलं सूत्र तयार होतं. सरळ व्याज बरोबर. आता हा म गुणिले द गुणिले क भागिले 100 हे सरळ व्याजाचं सूत्र आहे की या सूत्रात किमती टाकल्यानंतर आपल्याला सरळ व्याज मिळणार आहे. काय मिळणार आहे? सरळ व्याज. मग इथं आपण हे पूर्ण शब्द तुम्हाला इथं दिसतात मुद्दल. मग मुद्दल मधला आपण काय घेतलेला आहे? म. त्यानंतर सूत्र हे जे आहे आज जशाच तसं असंही आपण लिहू शकतो, पण आपल्याला इथं वेळ आपल्याला जास्त लागेल, म्हणजे आपल्याला सूत्र माहीत झालेलं आहे, म्हणजे ते आपण असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो. म गुणिले द. द काय आहे? दर. आणि इथं तुम्हाला वाटत असेल की इथं मुदत म्हटलेलं आहे आणि इथं क का बरं लिहिलं, तर मुदत म्हणजेच काय? कालावधी. मुदत म्हणजेच काय? कालावधी. म्हणजे आपण इथं काय घेतलेलं आहे? क हा हे अक्षर इथं घेतलेलं आहे, डिवायडेड बाय 100. मग आता हेच सूत्र जर आपल्याला इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं असेल की आता पहा, सरळ व्याज हा फक्त 5वी साठी घटक नाहीये, आता आपल्यासाठी तो नवीन आहे. इयत्ता 6वी मध्ये सुद्धा सरळ व्याज हा एक पूर्ण चॅप्टर आपल्यासाठी आहे. त्यानंतर 7वी मध्ये गेल्यानंतर सुद्धा सरळ व्याज हा पूर्ण चॅप्टर आपल्यासाठी आहे. जे आपण आज इकडं आजच्या तासाला किंवा पुढच्या तासाला जी उदाहरणं घेणार आहोत ती सगळी उदाहरणं नंतर तुम्हाला कधी ना कधी सोडवण्यासाठी पुढे येणारच आहेत. म्हणजे आत्ता आपण ते सूत्र कसं तयार झालं आणि त्या सूत्राचा नीट व्यवस्थित विचार करूया. म्हणजे म गुणिले द गुणिले क भागिले 100. तसं सूत्र अतिशय सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी, पण तरीही आपल्याला काही अडचण आली तर आपण काय सूत्र लक्षात ठेवायचं? कदम. आपल्या मनामध्ये लक्षात ठेवायचं कदम भागिले 100. वा, क द म भागिले 100. लिहिताना कदम लिहायचं, लिहिलं तरी चालू शकतं, पण सरळ आपण म गुणिले द गुणिले क भागिले 100. आणि लक्षात ठेवण्यासाठी काय? कदम भागिले 100 हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. तर आपल्याला इंग्लिश मध्ये समजा तुम्हाला आहे की आता सेमीचे मुलं असतील त्यांना ते सूत्र आहे की सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू आता पहा, मुद्दलला आपण काय म्हटलं होतं? प्रिन्सिपल. काय म्हटलं होतं? प्रिन्सिपल. पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. पी फॉर प्रिन्सिपल, आर फॉर रेट अँड टी फॉर टाइम डिवायडेड बाय 100. दॅट इज सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. दोन्ही सूत्र जी आहेत ते आपल्याला माहीत असावीत आणि त्या सूत्राचा वापर करूनच आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. म्हणजे पहिल्या संकल्पना किती महत्वाच्या होत्या आणि त्या आपण माहीत करून घेतलेले आहेत. सूत्र तुम्ही हे जे आहे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्यानंतर आता पुढे पहा, परत थोडं मागे जाऊ. आपण बँकेमध्ये पैसे ठेवले बरोबर, किती ठेवले होते आपण आपल्या उदाहरणामध्ये? 10,000 रुपये. 10,000 रुपये कोणी ठेवले होते आठवलं का? ही 10,000 रुपये जेव्हा आपण बँकेमध्ये ठेवणार म्हणजे ती आपली मुद्दल झाली. काय झाली ती? आपली मुद्दल. आपण त्याला मुद्दल म्हणणार आहोत. आता मी शॉर्टकट मध्ये लिहित मुद्दल बरोबर. मग वर्ष अखेरीस किंवा आपला जेव्हा कालावधी पूर्ण होईल आणि ह्या 10,000 रुपये आपण बँकेत ठेवले म्हणजे आपल्याला मोबदला हा मिळणारच आहे. म्हणजे तो मोबदला काय? आपला व्याज. ते सरळ व्याज आहे. मग असं होईल का की 10,000 रुपये बँकेत ठेवले आणि आपण फक्त व्याज कालावधी आपला पूर्ण झालेला आहे की जो मुदत आहे ती संपलेली आहे. मग त्या मुदतीच्या अंती किंवा मुदत संपल्यानंतर आपल्याला 10,000 रुपये बँकेतच ठेवायचे आणि फक्त व्याज घ्यायचं का? आपण चालेल का असं? 10,000 रुपये आपलेच आहेत, आपण ते बँकेमध्ये ठेवलेले आहे, पण मुदती अंती आपण फक्त व्याज घेऊन आलं तर चालेल का? चालणार आहे का? नाही. तर आपण काय करणार आहे? जेव्हा आपली मुदत संपेल
तेव्हा आपण ठेवलेले हे 10,000 रुपये प्लस म्हणजे 10,000 रुपये ही आपली काय आहे, मुद्दल आहे. ती मुद्दल आपल्याला घ्यायचीच आहे परत. परंतु आपण बँकेला बँकेत आपण पैसे ठेवले, बँकेने ते तिच्या विविध कामांसाठी वापरले आणि म्हणून आपण आपले 10,000 रुपये प्लस आपलं व्याज आपण काय घेणार आहोत, प्लस आपलं व्याज म्हणजे 10,000 रुपये आणि आपल्याला त्या ठराविक दराने ठराविक मुदतीसाठी जे व्याज आहे ते व्याज आपण घेणार आहोत. म्हणजे परत घेताना आपण 10,000 रुपये अधिक आपलं व्याज ही रक्कम जी आपल्याला परत मिळणार आहे त्या पूर्ण रकमेला म्हणतात रास. त्याला काय म्हणतात, रास. रास म्हणजे काय आहे, काय 10,000 रुपये हे काय होत आपली मुद्दल आणि प्लस आपल्याला त्याच्यामध्ये काय मिळणार आहे व्याज. या दोघांचं मिळून जी अमाऊंट आपल्याला भेटणार आहे नंतर त्याला म्हणायचं आहे रास. रास कशाची मिळून बनते, रास रास मध्ये येणार आहे मुद्दल अधिक व्याज. त्याचप्रमाणे ज्या वेळेला व्यक्ती कर्ज घेत असते, ज्या वेळेला व्यक्ती कर्ज घेत असते त्यावेळेला सुद्धा तिला तिने घेतलेलं कर्ज म्हणजे आपण उदाहरणामध्ये काय घेतलं होतं की ट्रॅक्टर घेण्यासाठी विजयला 3,00,000 रुपये हवे होते. म्हणजे हे 3,00,000 रुपये त्याला बँकेला द्यायचेच आहे पण त्या 3,00,000 बरोबर त्याला काय द्यायचे, अजून त्याचा व्याज सुद्धा परत द्यायचा आहे. म्हणजे त्याला ती व्याज त्याची कर्जाऊ रक्कम आणि प्लस व्याज ह्या दोघांची मिळून जी अमाऊंट आहे त्याला म्हणायचं आहे रास. म्हणजे रासला आपण रास म्हणजे अमाऊंट, रास म्हणजे काय अमाऊंट. अमाऊंट कशी तयार होते, प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट, प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. हे तुमच्या लक्षात आले का, रास. रास म्हणजे काय, आपण ठेवलेले ठेव प्लस आपल्याला मिळणार व्याज एकत्रित जी रक्कम होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत रास. हे पहा, एका विशिष्ट मुद्दलावरी ठराविक मुदतीचे व्याज व ते मुद्दल मिळून होणाऱ्या रकमेस रास असे म्हणतात. होणाऱ्या रकमेस काय म्हणतात, रास असे म्हणतात. म्हणजे रास रास काढ आपल्याला प्रश्नामध्ये रास सुद्धा काढायची आहे. मग रास काढण्यासाठी सूत्र तयार होतं आपलं, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. म्हणजे आज आपण हे दोन सूत्र घेतलेले आहे आणि ह्या दोन सूत्राचा उपयोग करून आपल्याला खूप सारे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहे. मग हे सूत्र किती महत्वाचे आहेत याचा आपण आज यानंतर की तुम्ही हे दोन सूत्र लिहून घेणार आहात, लिहून घेतल्यानंतर हे सूत्र तुम्ही पाठ करणार आहात. पाठ करण्यापेक्षा की आपण हे कसे तयार झाले यातील प्रत्येक संकल्पना तुम्हाला समजली आहे की नाही हेही आपण पाहणार आहोत आणि नंतर आपण उदाहरणांचा सराव घेणार आहोत. आता सगळ्यांनी सूत्र लिहून घेतलं आहे, ते म्हटलेलं आहे, कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सरळ व्याज सगळ्यांच्या लक्षात आले, व्याज म्हणजे काय, सरळ व्याज काय आहे हे सगळ्यांना कळले की सरळ व्याज हा पूर्णपणे नवीन टॉपिक होता जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा. आता तो आपल्यासाठी नवीन आहे का, हा, की त्याच्यातले प्रत्येक घटक आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला समजलाही असेल असं मी समजते. आता पहा घ्यायची का सराव, उदाहरण पहा. आता एक छोटस एक एक्झाम्पल घेऊ आपण. ह्या उदाहरणाकडे जाण्या अगोदर एक उदाहरण आपण घेऊया की राहुलने 600 रुपये दसादसे 3% राहुलने चार्ट बनवूया. इथे मी घेते मुद्दल दर आणि कालावधी. आता आपण त्याला कालावधीच म्हणू. राहुलने 600 रुपये म्हणजे 600 रुपये ही काय झालेली आहे, मुद्दल. आता आधी पूर्ण उदाहरण सांगते. राहुलने 600 रुपये दसादसे
3% दराने 1 वर्षासाठी बँकेत ठेवले तर वर्षाखेरीस त्याला किती रुपये व्याज मिळेल? तपा राहुलने किती रुपये ठेवले? 600. म्हणजे 600 ही त्याची काय झाली? मुद्दल. किती टक्के दराने? किती टक्के दराने म्हटलं आपण? 3% दराने. किती टक्के दराने? 3% दराने. किती वर्षांसाठी? 1 वर्षासाठी. 1 वर्षासाठी त्याने ते बँकेत ठेवले तर कालावधी अंती म्हणजे 1 वर्षानंतर त्याला किती रुपये व्याज भेटेल? फक्त काय विचारलंय? व्याज. म्हणजे आपण फक्त इथं व्याज काढणार आहोत की सरळ व्याजाचं सूत्र आपल्याकडे आहे. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. स्क्रीन दिसते सगळ्यांना व्यवस्थित? मग आता त्याच्यामध्ये आपण किमती टाकणार आहोत. 600 ही आपली मुद्दल, दर आहे आपला 3, कालावधी आहे 1 वर्ष, डिवायडेड बाय 100. ज्या वेळेला न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी 0 आलेले असतात त्यावेळी आपलं कॅल्क्युलेशन अगदी सोपं होतं. म्हणजे आपण 0 ला 0 काय करणार आहोत? कट करणार आहोत. 0 ला 0 कट झाले. मग वरती ज्या संख्या उरलेल्या आहेत त्या संख्या आपण घेणार आहोत. 6 गुणिले 3 गुणिले 1. 6 गुणिले 3 गुणिले मी वरती घेते. इथं हे पहा उदाहरण लक्षात घ्या. इथे वरती घेतलेलं आहे या अगोदर जागा नसल्या कारणाने. 6 × 3 × 1. आता काय करणार आपण? 6 × 3 = 18 किंवा 6 × 3 = 18 आणि गुणिले 1 केलं म्हणजे काय येणार आहे? 18. म्हणजे 18 रुपये हे त्याचं काय झालेलं आहे? 18 रुपये हे त्याला काय मिळणार आहे? 1 वर्षानंतर 600 रुपये मुद्दलावर त्याला मिळणार काय आहे? व्याज आहे. इथे काय लक्षात? म्हणजे एक साधं उदाहरण आपण घेतलं, सूत्रामध्ये ते टाकलेलं आहे आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आता आपल्याला सोडवायला घ्यायची आहेत. हा आता पहा, पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. 10 दराने 5000 रुपये मुद्दलावर 1 वर्षाचे व्याज किती होईल? हा हे जे उदाहरण आहे त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि हे एक्झाम्पल तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण ज्या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे तसं तुम्हाला ते घरी सोडवायचं आहे. आजचा हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि तो सोडवा. बाकी राहिलेली जी उदाहरणं आहेत ती आपण आता पुढच्या तासाला घेणार आहोत. आज झालेलं सूत्र, आज आपले 2 सूत्र झालेले आहेत, सरळ व्याज आणि रास. हे सूत्र तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे म्हणजे उद्या उदाहरणं सोडवताना आपल्याला त्याचा उपयोग होईल.